कार्विंग केलेला असतो आणि दुसरा असतो तो एम्बॉसिंग म्हणजे उठावाचा शिलालेख असतो की जे साधारणतः आपल्याकडे जर बघितलं साधारण 1750 नंतर बरेचसे शिलालेख हे उठावाचे आहेत पण त्याच्या आधीचे जे प्राचीन शिलालेख सर्व आहेत ते सर्व कोरीव प्रकारचे शिलालेख आहेत तर अशाच प्रकारचे शिलालेख म्हणजे असल साधन म्हणजे एखाद्या ह्या शिलालेखातून काय होतं आपल्याला त्या त्या काळातली राजकीय परिस्थिती त्या त्या काळातली धार्मिक परिस्थिती तिथली सामाजिक परिस्थिती त्याच्यानंतर तिथली आर्थिक परिस्थिती या सगळ्या परिस्थितीचा आपला जो अभ्यास असतो हा आपल्याला शिलालेखातून करता येतो मग एखादा शिलालेख वाचायचा कसा असतो नाही का तर शिलालेख वाचण्यासाठी खूप साऱ्या पद्धती असतात नाही का म्हणजे आपण तो शिलालेख वाचता आला पाहिजे तुम्ही मला कोणी सांगू शकाल ह्यातला काही शब्द कळते कोणाला शिलालेख तो वाचता आला पाहिजे आपल्याला मग शिलालेख वाचण्यासाठी काही विविध मेथड असतात त्यासाठी आपण स्टॅम्पेज म्हणजे त्याची छाप घ्यायची पद्धत असते ह्या पद्धतीमध्ये काय केलं तर सर्वात पहिल्यांदा शिलालेखाच्या याला आपल्याकडे असा खडू लावला जातो आता तुम्हाला इथे कुठलाही शब्द दिसत नाही का मग आता मी काय करते बघा इथे वरची ओळ सध्या खराब झालेली आहे आता आपण काय करू थोडासा खडू लावून बघूया आता हा शिलालेख स्पष्टपणे देवनागरी भाषेमध्ये आहे लिपी देवनागरी भाषा मराठी याची तुम्हाला काय कळते आता याच्यामध्ये काय थोडंफार दिसलं थोडंफार दिसलं असं काहीतरी आता मी थोडी पद्धत करतो बघा काहीतरी वेगळं करतो मी काहीतरी आयडिया गेली दिली त्याला काय दिसत वाचा बरं थोडासा प्रयत्न करा साधारण मराठी वाचा थोडा प्रयत्न करा वाचायचा किती वाजता तरी पण शब्द असं वाचतोय की नाही तर इथे काय झालेले हा शिलालेख अशा प्रकारे त्याचा एक ऍटलीस्ट आपण सुरुवातीला त्याचा हे करू शकतो की बाबा हा शिलालेख उठावाचा आहे त्याचे शब्द थोडेफार दिसतात आपल्याला नाही का ही झाली एक वाचायची पद्धत असते आता इथे ऍक्च्युली वरती शब्द आहे श्री गणेशायन महा आहे श्री गणेश दरवाजा बांधला असा शब्द आहे ते तो शब्द ते आपल्याला दिसत तुटलेला आहे तो त्याच्या खाली लिहिलेला आहे बघा श्री जनार्दन दिसते काय काय आता बरंच काय तुम्हाला दिसतील शब्द दिसतील पण तरी देखील तो पूर्णपणे वाचता येत नाही आपल्याला पूर्ण वाचता येत नाही शक्य होत नाही का मग यासाठी काय केलं जातं तर या ठिकाणी याचा छाप भरला जातो छाप घ्यायचा असतो म्हणजे काय की त्याला एक टेक्निकल मेथड आहे छाप घ्यायची तर त्या छाप घ्यायच्या मेथड प्रमाणे आपण त्याचा छाप घेऊन तुम्हाला मी दाखवतो तर सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं या शिलालेखाला धुवून घ्यायचा क्लीन करून घ्यायचा ते पाणी पेपर हॅलो सर फोटो काढायचा त्या छापाचा फोटो काढा म्हणजे क्लिअर दिसते तुम्हाला इथे सगळ्यात पहिल्यांदा मी याला काय केलं धुवून घेतला धुवून घेतल्याच्या नंतर काय केलं जातं इथे एक पेपर असतो ह्या पेपरला आपल्याला मॅप लिहितो पेपर म्हणतात मॅप लिहितो म्हणजे काय त्याची जाडी 0.20 mm असते हा कागद त्याच्यावरती चिटकवला जातो आणि चिटकवून त्याचा छाप घेणार आहे आपण हा कागद चिटकवायचा त्यावरती एक शाईचा एक प्रकार असतो त्या डॅबर म्हणतात ती डॅबर त्यावरती शाई मिक्स केली असते तर एक ब्रश असतो सगळ्यात पहिल्यांदा शिलालेख धुवून घ्यायचा धुवून घेतल्यानंतर त्यावरती हा कागद चिटकवला जातो तो कसा आता मी तुम्हाला दाखवतो या पद्धतीने काय केलं जातं सगळ्यात पहिल्यांदा ह्या शिलालेखावरती इथे हा कागद त्याच्यावरती पुन्हा काय करायचं अलगदपणे अशा
चिकन चिकटला पाहिजे अशा कुठली घडी पडून द्यायची नाही. नंतर ना काय केलं जातं की एका ड्यावरचा हा ब्रश असतो, हा ब्रश असतो, हा ब्रशच्या साह्याने ती जी अक्षर आहेत ना त्याला थोडं ठोकायचं असतो. ही देवनागरी मराठी लिपी आहे. अशा प्रकारे ते जे अक्षर आहेत ते अक्षर बरोबर त्या खड्ड्यामध्ये अशी प्रेस करून ती त्याला प्रेस करायची. मारताना कुठल्याही जागा सोडायची नाही, तेवढी काळजी घ्यायची. ओके, पहिल्यांदा कागद चिटकवला. कागद चिटकवल्यानंतर त्याच्यावरती आपण काय केलं, इथे अलगदपणे त्याच्यावरती कागद होती ह्या ब्रशने, ह्याला ब्रश म्हणतात एक, हा ठोकायचा ब्रश असतो. मग ह्याच्यानंतर काय केलं जातं, याच्यावरती एक डॅबर सिस्टीम असते, एक डॅबर असतात त्याला दोन डॅबर म्हणतात. ह्याच्यामध्ये आतमध्ये कापूस असतो आणि ह्या डॅबरवरती शाई चिटकवली असते आणि ह्या शाईच्या साह्याने आपण तो शिरालेख आता हे करणार आहे. बाटलीत ना इथे बघा, त्या शब्दावरती येत आहे, ते अक्षरावरती काही शब्दात उमटत आहेत. पण वाचतात नाही अजून. थांबा दाखवतो कसं वाचायचं.